वाळूज मध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे। ऐन उन्हाळ्यात सामान्य नागरिकांना 8 ते 12 दिवसाने पाणी पुरवठा होत आहे। यावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मंगळवारी वाळूज ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले। जलकुंभाचे काम सुरू करू असे आश्वासन वाळूज ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आल्याने उपोषण मागे घेण्यात आले। वाळूज मध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती असल्याने अपुऱ्या प्रमाणात पाणी मिळाल्याने तसेच हातपंप आटल्याने कामगारांचे पाण्यावाचून हाल होत आहेत। याबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वेळोवेळी आंदोलन छेडले। तात्पुरत्या प्रमाणात समस्यांचे निराकरण करून पुन्हा परिस्थिती जैसे ते होत आहे, त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, तसेच नागरिकांना दर 3 दिवसाला पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हे उपोषण करण्यात आले। यावेळी ग्रामसेवक नानासाहेब मतसागर, नवनियुक्त ग्रामसेवक भोंडवे, ग्रामपंचायत सरपंच सईदा नबी पठाण, उपसरपंच योगेश आरगडे यांनी येत्या दिवसात प्रलंबित असलेल्या जलकुंभाचे काम सुरू करून पाणी पुरवठा सुरळीत करू, तसेच अवैध नळांबाबत माहिती दिल्यास संबंधितांवर कार्यवाही करू असे आश्वासन दिले। यावेळी सरपंच सईदा नबी पठाण यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शाखा सचिव इब्राहिम पटेल, शाईन पटेल यांना पाणी देत उपोषण सोडविले। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शाखा सहसचिव रतन अंबिलवादे, हरिभाऊ हाटकर, शेख नूर, विठ्ठल त्रिभुवन, संतोष काळे आदी उपस्थित होते। चंद्रकांत चाबुकस्वार, AIN न्यूज, वाळूज महानगर। AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा।